केंद्र सरकार ने तेल आणि नैसर्गिक वायु महामंडळ अर्थात ओएनजीसीला मुंबई हाय बेसिन एंड सैटेलाइट या भारतातील सर्वात मोठ्या तेल आणि वायु उत्पादक क्षेत्राचे खासगीकरण करण्याचे निर्देश दिले आहे। उत्पादन कमी होत असल्याचा ठपका ठेवत पेट्रोलियम मंत्रालयाने ओएनजीसीला या संदर्भात पत्र पाठवले आहे, ज्यात 60% हिस्सेदारी परदेशी कंपनीला देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। मुंबई हाय हे अरबी समुद्रात मुंबईपासून 176 किमी पश्चिमेस असलेले नैसर्गिक तेल क्षेत्र आहे। मुंबई हायचे परिचालन ओएनजीसीकडून केले जाते। अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याचा ठपका, येथून अपेक्षित उत्पादन मिळत नसल्याने या तेल क्षेत्राचे खासगीकरण करण्याचा विचार केंद्र सरकारने केला आहे। त्याबाबत पेट्रोलियम मंत्रालयातील अतिरिक्त सचिव अमरनाथ यांनी ओएनजीसीचे अध्यक्ष सुभाष कुमार यांना पत्र पाठवले आहे। यात ओएनजीसीने मुंबई हायमधील 60% हिस्सा आणि नियंत्रणाचे अधिकार परदेशी कंपनीकडे सुपूर्द करावेत असे निर्देश देण्यात आले आहेत। आंतरराष्ट्रीय भागीदारकांना येथे गुंतवणुकीसाठी आमंत्रित करायला हवे आणि त्यांना 60% हिस्सा आणि परिचालनाचे अधिकार द्यायला हवेत असे अतिरिक्त सचिव अमरनाथ यांनी आपल्या 3 पानी पत्रात नमूद केले आहे। डीआरव्ही न्यूजसाठी जालिंदर साळवे यांचा रिपोर्ट।